ची निर्मिती दर 5 वर्षांनी आवश्यक असता, ती निर्मिती गोव्यान जायना। आणि आमदार आपले कार्य अत्यंत ग्रामीण स्तराचेर येऊन पंचायत स्तराचेर येऊन काम करचो प्रयत्न करता। जे काम सरपंच करू शकता त्या कामान सुद्धा आमदारांची ढवळाढवळ आमकां दिसता। ह्या सगळ्या परिस्थितीचेर सांगोपांग आणि समग्र विचार नव्या जिल्हा परिषदेन करूंक जाय, विधानसभेन करूंक जाय अशें म्हाका दिसता। गोव्यान जे काही समस्या आसात त्यो समस्या फक्त पंचायत आपल्या पातळीचेर सोडूंक शकना, आणि जिल्हा पंचायतीक अधिकार ना। आजच आमकां अशें दिसता की हरमल, मोरजी, कोरगांव, पालये, तुवे अनेक ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष आसा। अनेक वर्षां पूर्वी आमी ही योजना कार्यान्वीत केल्ली, पंधरा दशलक्ष पाणी लिटर पाणी देणारी चांदेलची पाणी योजना आज 15-20 वर्षानंतर खरे म्हणजे 15 ठिकाणी 15 वरून 50 दशलक्ष लिटरची तिची वाढ जाऊ जाय। हे पंचायत करू शकना आणि जिल्हा परिषद कार्यक्षम ना। विधानसभेतले आमदार राजकारणात इतले गुरफटलेले असा की जे आपले प्रमुख कार्य असा ग्राम सुधारचे, तालुका आपला देश आपला राज्य सुधारण्याचे त्याकडे दुर्लक्ष झाला। घाऊक सरक स्वरूपात पक्षांतरा जायत असत आणि ह्या पार्श्वभूमीचेर लोकशाहीवरचो विश्वास डळमळीत जाऊंक लागला। घटना सांगता, भारतीय घटना सांगता की पंचायत लेवलचेर म्हणजे ग्रामपंचायत आणि तालुका पंचायती जिल्हा परिषद लेवलचेर जी कामाची वळेरी ताणें दिल्या घटनेक जोडल्या ती व्यापक स्वरूपाची आसा। ग्रामीण स्तराचेर सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय जनतेक मिळवून देण्यासाठी ह्या संस्थांनी कार्य करचे अशी अपेक्षा भारतीय राज्यघटनेन व्यक्त केल्ली आसा। घटनेचे 11वे परिशिष्ट जे आसा ह्या परिशिष्टान संपूर्ण कार्याची व्याप्ती वळेरीच दिल्ली आसा। भितर शेती विकास आसा, शिक्षण विकास आसा, पाणी पुरवठा, रस्ते, वीज, नोकरी व्यवसाय, उद्योग धंदे, भुरगीं, स्त्रिया, विकर सेक्शन्स, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्रायब्स, कायदे आपले हेल्थ विषयक सुविधा या सगळ्या स्तराचेर काम या पंचायत स्तराचेर म्हणजेच विलेज पंचायत आणि जिल्हा परिषद स्तराचेर काम जाऊंक जाय। आजवर अशा स्वरूपाचे कसलेच कार्या संदर्भात निदान विचार विनिमय सुद्धा झाला असे आम्ही कोणी ऐकून नाही। जिल्हा परिषदेच्यो ज्यो बैठका जातात त्या बैठकांचो वृत्तांत सुद्धा तुमच्या वृत्तपत्रातल्यान वाचपाक मेळना। आणि जी कितें तोडक माहिती येता त्या तोडक माहिती प्रमाणे आमकां अधिकार ना, आमकां पैसो ना, ह्या पलीकडे कोणूच काय उलोवंक शकना। गार्बेज तुम्ही पळयात आणि आज जी कोरोना व्हायरस झाला असा या संदर्भात संपूर्ण गोव्यात प्रत्येक पंचायत थराचेर या कोरोना व्हायरस पासून जर आमच्या जनतेचे आम्ही संरक्षण करतले तर कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि त्याची विल्हेवाट ही जाऊंक जाय। ग्रामपंचायती आमच्या लहान असतात,
त्यांचे उत्पन्न कमी असा पण कचऱ्याची निर्मिती मात्र मोठ्या प्रमाणाची जाता. विशेषतः आमच्या या कोस्टल भागातले जे पंचायती असत, बोरजी असा, मांद्रे असा, हरमल, केरी, केरेखोर, दरेखोर पर्यंत हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतात. पर्यटक मोठ्या प्रमाणात या भागात येतात आणि कचऱ्याची निर्मिती मोठ्या प्रमाणात जातात. आणि आमकां दिसता की हा कचरो मेळत थंय वाटेर असो विखुरलेलो आमकां दिश्टी पडटा. स्ट्रे डॉग्स, कुत्रे, ही सगळी गार्बेज सगळी कडेन अस्ताव्यस्त उडयतात. ह्या परिस्थितीत जनमानसान जागृती निर्माण करणे हे कार्य आर्थिक अधिकारापेक्षा घटनेतली मूलभूत लोकशाहीची तत्व अंमलात हाडण्यासाठी आम्ही सगळेजण कार्यरत राहूया. आणि त्या कामात पत्रकारिता ही अत्यंत महत्वाची भूमिका बजायता. चौथा स्तंभ जो असावो लोकशाहीचो, त्या चौथ्या स्तंभाक बळकट करून उर्वरित तीन स्तंभ ग्रामीण लेवलवरती, तालुका लेवलवरती आणि जिल्हा परिषद लेवलवरती बळकट करचो प्रयत्न आम्ही करूया. इलेक्शन कमिशन आमच्याकडे असा, परंतु जी संरचना करची असता प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघाची, तो अधिकार सरकारने आपल्याकडे दवरला आणि आरक्षणाचाही अधिकार आपल्याकडे दवरला इलेक्शन कमिशनाकडे. तुमचं सोडून गोयचो जो दुसरो कायदा आयोग स्थापन झालो, जो अध्यक्ष म्हणून हांवें काम केलं, त्या आयोगान सूचना केली की हो अधिकार इलेक्शन कमिशनकडे दिवचो. परंतु जुन्या काँग्रेस सरकारने त्याची लक्ष दिले ना आणि आताच्याही भाजपा सरकारने घडले ते घडले, परंतु पुढच्या वेळी ही उणीव जी असा किंवा त्रुटी जी असा ती भरून काढची आणि नव्या जिल्हा परिषद नव संरचित जिल्हा परिषदेत या संदर्भात ठोस भूमिका घेऊची, मागणीच करची की त्या कायद्यान बदल करून वो अधिकार इलेक्शन कमिशनाक दिवचो. आणि पूर्वग्रह दूषित जे आज दिसतं की काय वेळा एकच मतदारसंघ पुन्हा पुन्हा महिलांसाठी किंवा पुन्हा पुन्हा ओबीसीसाठी किंवा पुन्हा पुन्हा एससीसाठी हे जे दवरतात, आणि त्यामधून त्यातून जो किती एक लोकांमध्ये एक प्रकारचं एक घृणा निर्माण, राग निर्माण जाता. अगदी काल परवा आम्ही पळले की मध्य प्रदेशातले 20 आमदार काँग्रेसचे एके रातीन दुसरीकडे गेले. त्याच्या आधी आम्ही गोव्यात पळले 10 आमदार होलसेलरित्या दुसरीकडे गेले. आणि कर्नाटकाने तेच घडले. देशभर जे घडतं त्याचा परिणाम बरो वाईट राज्यांनी जाता, अगदी ग्राम लेव्हलचेर जाता. मांद्रे या मोर्जी आणि मांद्रे या मतदारसंघाचा उमेदवार जो असा तो काँग्रेसच उमेदवार, काँग्रेससाठी त्याने एके काळी काम केलं, बदल तरी काहीतरी बदल झालो, परंतु चूक सुधारून ते परत काँग्रेस बरोबर असा आणि सक्षम असा अपेक्षा करता की ते निवडून येतलेच, परंतु अशी पक्षांतर बदल वगैरे करचे ना.